नमस्कार मित्रांनो, मी आदिती परमोजाने आपण पाहतात अभिमान मराठी। आज 27 फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन, कुसुमाग्रजांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। तुम्हाला कवी कुसुमाग्रज माहीत आहेत का? कवी कुसुमाग्रज म्हणजे वी वा शिरवाडकर, यांचे पूर्ण नाव विष्णू आमन शिरवाडकर। यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला। हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते। वि स खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे हे दुसरे साहित्यिक आहेत। आपण मराठी भाषा दिन साजरा तर करतो, पण मराठी भाषेबद्दल काही खास गोष्टी आपल्याला माहीत आहेत का? तर अशाच काही गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया। मराठी भाषा ही भारतातील प्रमुख 22 भाषांपैकी एक आहे। तसेच मराठी भाषा संपूर्ण जगात बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये 15व्या क्रमांकावर आणि आपल्या भारत देशामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे। 2011च्या सर्वेनुसार भारतातील 83 दशलक्ष लोकसंख्या मराठी भाषेचा उपयोग करतात। शिवकाळापूर्वी म्हणजेच अंदाजे 1630 साली मराठी भाषेतील 80% शब्द पार्शियन होते। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर 1677 हा वापर 30% झाला होता। महाराजांनी मराठी भाषेला देखील परक्यांपासून मुक्त केले। भाषा शुद्ध करण्याचा प्रयत्न बऱ्याचदा झाला। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देखील मराठी भाषा समृद्धीसाठी आपले मोलाचे योगदान दिले आहे। मराठी भाषेत उपस्थित क्रमांक, गणसंख्या, नगरपालिका, महापौर, दिनांक, दिग्दर्शक, वेशभूषा, स्तंभ, विश्वस्त असे अनेक शब्द सावरकरांनी मराठी भाषेला प्रदान केले आहे। तसेच सावरकरांनी मराठी भाषेला अनेक प्रतिशब्द दिले आहेत। रेडिओला आकाशवाणी हा शब्दही स्वातंत्र्यवीर सावरकरांचीच देण। भारताबाहेरील 15 विद्यापीठात मराठी भाषा शिकविली जाते। मूळ मराठी भाषा ही जास्त करून मोडी लिपीत लिहिली गेली आहे। 1900 सालानंतर ती आता देवनागरी लिपीत लिहिली जाऊ लागली। मराठी ही भारताच्या अधिकृत भाषांपैकी एक असून महाराष्ट्राची अधिकृत तर गोव्याची दुसरी अधिकृत भाषा आहे। मराठी भाषेला बऱ्याचशा बोली भाषा देखील आहेत, जशा की कोकणी, मालवणी, आगरी, वऱ्हाडी, खानदेशी, तंजोर मराठी अशा अनेक विविध प्रकारच्या मराठी बोली भाषा आपल्या भारतात बोलल्या जातात। कराची पाकिस्तान सारख्या ठिकाणी देखील सुमारे 5000 मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचा संघ आहे। मराठी भाषेला वैज्ञानिक भाषा असे देखील म्हटले जाते। या भाषेच्या प्रत्येक शब्दांना काही ना काही कारण आहे। इंग्लिश भाषेमध्ये ही गोष्ट आढळून येत नाही। भारताच्या इतिहासात अनेक मराठी लोक आजवर झळकले आहेत, जसे की हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, भारताची गानकोकिळा भारतरत्न लता दीदी मंगेशकर, भारताच्या पहिला महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी,
क्रिकेटचा देव व भारतरत्न पुरस्कार मिळवलेला एकमेव खेळाडू सचिन तेंडुलकर, भारताच्या पहिला महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील। माझ्या मराठीचे बोल कौतुके, परी अमृताते ही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळविनो, असे गौरवोद्गार संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेबद्दल काढले आहेत। अशी आपली सर्वगुणसंपन्न मातृभाषा, चला तर मग तिला जपूया, मराठी वारसा पुढे नेऊया। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर तुम्हाला व्हिडिओमधून काही खास गोष्टी समजल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अभिमान मराठी। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।